मस्तीवान मास्कर दारुड आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील. अहो या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पानटपरीवर किंवा MIDC मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं. यानंतर उद्धव शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून हिंदवीरदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसैनिकांचा दीनदलितांचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब. आता एवढे मोठे इथं दोन करंट आले असताना माझा कशाला अजून. आजच्या या माळा लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब खर तर मला येताना मगाशी चाव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायलाच 5 मिनिटं जाते तीन मला सांगितले 5 मिनिटाच्या वर बोलू नका. आता मग बापूला धुवायचं कसं. मी तर ठरवलं होत आई तुझा भवानीचा जसा दसरा धुती ते तसा या मास्कर आमदाराला धुवायचा. पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय. अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळे वाजवा रे. त्याचं कारण काय माहितीये का. अरे ज्या वेळेस लोकशाहीचं घात होत हुकुमशाही येते. अरे ही 85 वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे. तुमच्या माणसासारख्या युवकांना लक्षात ठेवा. यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही. पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली तुम्ही पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पानटपरीवर किंवा MIDC मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं. आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता. अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता भुली आहे. लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो. अहो अजित दादा तुम्ही 6 महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता. असा काय चमत्कार झाला. असं काय सपन पडलं का ईडी कुसल्यामुळे लागला पळायला. जाऊ दे आता तिकडे लय नका जायला. तिकडे येऊ आपल्या मैदानात. मस्तीवान मास्कर दारुड आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील अहो तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिट्टी मारणार. आणि हे काय म्हणाला 6 महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगण्यात येऊन राहाव. अरे बाबा तुझ्या बायकूला साडी घ्यायला ऐपत नाही असं म्हणून TV समोर बोंबलत होता. आणि आता तू 2 एकरामध्ये 20 करोडचा बंगला कुठनं बांधला. किती टक्केवारी घेतली. आमच्या गणपतबाबांनी राव जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं की रे हाडाची काड केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी. आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली.
काळजी करू नका, या मस्तवान मास्कर आमदार शाजू बापू पाटलाचा करतान काय म्हणून या सांगुल्या ठाम म्हणून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख कोकणी म्हटल्याशिवाय राहणार नाही. काय काय जणाला काय वाटत रे, अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं, वाघ गवत खात नाही, वाघ मांसच खात असत. विजय दादा काळजी नसावे, आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत. या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं. आणि तुम्हाला एक सांगतो, आतली बात आता सांगतोच, पत्रकार बंधन राव तुम्ही खोटाड्या, त्या भाजपवाल्याच्या 2-2 किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता. अरे जनता किती खेळवायला त्यांना शिव्या कशी घालत्या हे पण जरा द्या गिराव. काय होतंय, तुमचंही बिघडलंय, पोलीस खात्याचं बिघडलंय, कार्यकर्त्याचं बिघडलंय, आमदारांचं पहिलंच बिघडवलंय. बाबासाहेब आता तिकडं लय मोठे हाताळायचे तिकडं जाय, पण एक जबाबदारी तुमच्यावर घेतोय. पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलाने जी पाळलेलं कोंड आहे ना माचखर, यांचा बंदोबस्त करा. तुम्हाला सांगतोय, याने सुपर घेऊन गोरगरिबांच्या लेकरावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाप केलाय. आपल्या 18 पट 12 बंदर बहुजनाच्या अवलादीच्या लेकरांनो लक्षात ठेवा, तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जातीवादी आमदारांना गाडल्याशिवाय सोडायचं नाही. धरा रे चित्त्या, धरा 2 मिनिटं घेतो आता, राहू द्या वगैरे, कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही. अवघड होऊन बसतंय बरं. या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे. मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना, वडीलधाऱ्यांना, महिलांना सांगायचं आहे, अरे ही लढाई एकट्या शरद पवार साहेबांची नाही, ही लढाई उद्धव साहेबांची नाही, ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही, ही लढाई विजय दादाची नाही रे, ही लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा. म्हणजे काय, म्हणजे काय, अरे तुझ्या आईला, तुझ्या बापाला, तुझ्या भावाला, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलाला, तुझ्या मुलीचं संरक्षण जर करायचं असेल तर 2 बॉयलरच्या पिसावरशी 500 रुपयावरती एकला जाऊ नको राजा, नाहीतर लोकशाहीच्या वेळेस घात झालाय, लोकशाही संपेल. त्यावेळेस हुकुमशाहीची गाव का गाव गाड्यात राहणारी भाजपची पिलावळ देखील तुमच्या घरावर नांगर फिरवतील. काय झालंय साहेब माहितीये का, इथं बसलेल्या लोकांना लय सुशिक्षित भाषा येत नाही, आणि काय तुम्ही ही भाषा बोलू शकत नाही, कारण बरेचसे चौकशी आहे त्या. एवढे मोठे नेता आले तर राजा मनाही भीती वाटायला आली, तसा मी कोणाच्या पाहायला घेत नाही. कसा आहे आपला वाट ना, तो खोळा रेकॉर्ड ब्रेक, आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. जर आमच्या जर वाट्याला कोण आलं त्याच वाट्यास त्याच ठिकाणी गाडल्याशिवाय सोडत नाही. हातबत्तीवर वाया गेलेला या आमदाराला सांगायचंय, राजा तुला उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने हे 5 वर्ष ओवाळून आम्ही शिवसैनिकांनी टाकून दिले. थांबतो ना डायरेक्ट, मग कशाला पुढं. आत्ता गरम व्हायला चालू होत, जाता जाता एवढं सांगतोय, ही तुतारीचं चिन्ह लक्षात ठेवा शरद पवार साहेबांचं आहे, ही चिन्ह उद्धव साहेबांचं आहे, ही चिन्ह सोनिया गांधींचं आहे, ही चिन्ह तुमच्या माझ्या बापाचं आहे, हे चिन्ह तुमच्या बायकोचं आहे, तुमच्या मुलाचं आहे, तुमच्या मुलीचं आहे, लक्षात ठेवा. हे पांडगुळाची आवरात परत सत्ते देता कामा नये, लक्षात ठेवा. आणि फडवणीस आहे ना, ही फडवणीस, हे फडवणीस आहे ना, टरबुज टरबुज टरबुज, यानंतर या महाराष्ट्राचा सत्यानाश केला राव. तुम्हाला सांगून ठेवतोय,
भाजपचा या राज्यात नाही तर देशात बेमूड करायचा आहे. आणि त्याच्यासाठी वय जर झालं तर तरण्या पांड 21 वर्षाच्या पोरासारखं स्वतः दोन युद्ध तयार आहेत. त्याच्यामुळे लाज वाटू द्या जीवाला. तुम्ही आम्ही तक्तीनाच लढलं पाहिजे. एवढं पण माझे दोन शब्द संपवतो. आपल्या उमेदवाराला 2 लाखाच्या पुढे विजय केल्याशिवाय सोडायचं नाही. धन्यवाद. राहिलेलं पुढे कुठे जर चान्स मिळाला तर ओके करू. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या